अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी वसलेल्या परमपूज्य गुरुमाऊलींना त्रिवार वंदन जीवात जीव घालावा प्राणांत प्राण घालावा राह राह शोध घ्यावा परांतराचा या सद्गुरु मोरेदादांच्या हितगुज रूपी संदेशांचे पालन करीत आज सर्व सेवेकरी परिवार दिंडोरी प्रणी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून वाटचाल करीत आहे सद्गुरुदाचा जन्म एकवीस मे एकोणीसशे बावीस रोजी श्री अप्पाजी व सौ चंद्रभागाबाई या दाम्पत्यांच्या पोटी झाला रविवारचा जन्म असल्याने नाव खंडेराव ठेवण्यात आले ज्याप्रमाणे राक्षसांचा संहार करून सज्जन व गोरगरीब जनतेच्या मदतीस कुलदैवत खंडेराव धावून येतो अगदी त्याचप्रमाणे समाजातील राक्षसी प्रवृत्ती दुराचारी विचार भेदाभेद अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठीच की काय सद्गुरू मोरेदादा या विश्वात अवतरले उपजत असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता अंगी असलेली जिज्ञासू संशोधक चिकित्सक कृत्ती जनसामान्यांच्या वेदना दुःख अडचणी पाहून कळवणारे व त्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सद्गुरू दादांनी मानव कल्याणासाठी व राष्ट्रहितासाठी आपले संबंध आयुष्य अर्पण केले एका समर्थ शक्तीच्या नियोजनानुसार भविष्यातील लोककल्याणकारी कार्याच्या उभारणीसाठी सद्गुरु दादांचे बालपण सुरू झाले दादांच्या अंगी उपजतच असलेले सद्गुण व त्याच आई वडिलांचे लाभलेले संस्कार यांच्या जोडीने बालवयापासूनच भविष्यातील मोठ्या कार्याच्या नियोजनाची तयारी सुरू होती या तेजस्वी बालपणाचा सुरू झालेला जीवनप्रवास मजल दरमजल करीत गृहस्थाश्रमात येऊन पोहोचला काळ्या मातीला आई समान मानावे असे संस्कार लाभले असल्याने शेतीमधील सर्वांगीण ज्ञान प्राप्त केलेले सद्गुरुदादा म्हणायचे शेतकरी हा अन्नाचे उत्पन्न करतो व अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून शेतकऱ्यास ते ब्राह्मण समजत असत प्रपंच व परमार्थ यांचा योग्य समतोल राखणारे दादा म्हणजे त्या काळातील असे थोर संत होते जे मानवी रूपात दडलेले होते आई तुळजाभवानीचा आशीर्वाद व सद्गुरू पिठले महाराजांचे मार्गदर्शन लाभलेल्या दादांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व जन उद्धारासाठी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची निर्मिती केली या गुरुप्रणीत सेवा मार्गाची निर्मिती करताना जाती धर्म भेद पंथ यांच्या भिंती समूळ नष्ट करून जनसामान्यांना श्री स्वामी समर्थ या गुरुतत्वाची ओळख करून दिली जनसामान्यांच्या समस्या प्रश्न अडचणी इत्यादींवर प्रबोधनपर मार्गदर्शन करून त्यांना समस्यामुक्त केले जन उद्धाराचे कार्य हाती घेतलेल्या दादांनी सेवा केंद्रांची निर्मिती करण्यास सुरुवात केली सेवा मार्गाच्या प्रचार प्रसार कार्यासाठी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता गावोगावी जाऊन समाज प्रबोधन केले प्रसंगी ट्रकने देखील प्रवास केला पण कधी शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल कोणाजवळ शब्द देखील काढला नाही सामुदायिक सहभावनेतून जनसामान्यांची सर्वांगीण प्रगती साधताना सामाजिक ऐक्य व राष्ट्रविकासाचे कार्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून गावा शहरा शहरांमध्ये पोचविले मोरेदादांनी सेवा कार्याच्या निर्मितीपासूनच बालसंस्कार हा शब्द जोडून योग्य वयातच लहान मुलांवर संस्कार करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले तरुण पिढीच्या अंगी निर्व्यसनी संस्कारी आज्ञाधारी हे सद्गुण असणे महत्वाचे वाटत होते श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या मानव कल्याणकारी कार्याची उभारणी करताना सद्गुरुदादांना अनंत अडचणी आल्या पण नेहमी स्वच्छ भूमिकेतून कार्य करणे व कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता ही परमात्म्याची योजना राबवायचीच असा निश्चय घेऊनच सद्गुरुदा कामास लागले होते निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं अर्थात ती समर्थ शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी होतीच सद्गुरुदानी माणूस म्हणून कसे जगावे माणूस की कशी जपावी याचे प्रबोधन स्वकृतीतून करून दाखविले सद्गुरुदादांनी अंधश्रद्धेला कडाडून विरोध करताना जनसामान्यांच्या अंगी ज्ञानयुक्त भक्ती रुजवली केवळ अध्यात्मच नाही तर सामुदायिक सहजीवनात देखील माता भगिनींना सर्व समान अधिकार प्रदान केले सेवा केंद्राच्या विविध विभागातून सर्वसामान्य व्यक्तींना प्रशिक्षित केले दादांनी हे ज्ञानदानाचे कार्य करताना कीर्ती पैसा मान मरातब मोठेपणा यासारख्या कोणत्याच गोष्टींची अभिलाषा ठेवली नाही कोणत्याच गोष्टींचे श्रेय स्वतःकडे न घेता श्री स्वामी महाराजांनाच अर्पण केले सद्गुरूदा नेहमी सांगत असत आपण सर्व निमित्त मात्र आहोत ही शिकवण त्यांनी सतत रुजवण्याचा प्रयत्न केला सद्गुरुदा म्हणत हे स्वामींचे कार्य म्हणजे असिधार व्रत आहे या कार्यामध्ये वैयक्तिक मानसन्मान श्री स्वामींना भूषणावहन आहे परश्री मातेसमान व परधन माते समान या तत्वाची जपणू करताना सेवेकरी वर्गासाठी आदर्शवत आचारसंहिता तयार केली केंद्रामध्ये व सेवेकऱ्यांना घालून दिलेल्या सर्व नियमांचे शिस्तीचे काटेकोर पालन व्हायलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता श्री स्वामी महाराजांनी किल्ले बांधून राहा या स्वामी चरित्र दिलेल्या आदेशाचे मर्म जाणून सद्गुरुदादांनी रोवलेला हा स्वामी सेवेचा कल्पवृक्ष आज गुरुवर्य परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली देशात व परदेशात जनसामान्यांना आधारवड बनला आहे सद्गुरु परमपूज्य मोरेदादा यांनी उभारलेली ही समाज प्रबोधनाची चळवळ आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने प्रसारित होत आहे अध्यात्म व ऐंशी टक्के गुरुमाऊली हे जनउद्धाराचे कार्य देशात परदेशात सेवेकरी प्रतिनिधींच्या माध्यमातून पोहोचवित आहेत सद्गुरुदादांचे स्वप्न साकार करण्यासाठीच परमपूज्य गुरुमाऊलींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य दिव्य श्री गुरुपीठाची भव्य वास्तू निर्माण केली आहे या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिसेवेकरी एक रुपया सहभागातून ही वास्तू पूर्णत्वास गेली आहे संपूर्ण देशात परदेशातील सेवेकरी प्रतिनिधी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृतमय हितगुज श्रवण करण्यासाठीच या श्री गुरुपीठाच्या वास्तूमध्ये एकत्रित येत असतात सर्वसामान्य जणांना एकाच ध्येयाने विचाराने व प्रेरणेने एकत्र आणल्यास मोठ्यात मोठे कार्य सहजरित्या संपन्न करता येते याचे समर्पक असे उत्तर म्हणजे केवळ एक रुपया सहभागातून निर्माण झालेली ही श्री गुरुपीठाची भव्य वास्तू श्री गुरुपीठ म्हणजे सेवेकऱ्यांसाठी आध्यात्मिक विद्यापीठच आहे आणि या श्री गुरुपीठाच्या नियंत्रणातून श्रीक्षेत्र पिठापूर श्रीक्षेत्र गाणगापूर श्री क्षेत्र नृसिंहवाडी या सर्व दत्त क्षेत्रामध्ये दुःखित पीडित समस्याग्रस्त लोकांना ज्ञानदान अन्नदानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवण्यास परमपूज्य गुरुमाऊली सदोदित कार्य करीत आहेत दस की लकडी एक का बोजा या नियमानुसार भगवान कृष्ण यांनी भक्तांवर आलेले संकट दूर करण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवर लिलया उचलला होता पण समस्त जणांना त्या पर्वतास काठ्यांचा टेकू लावण्यास सांगितले होते या कृतीमधून ऐक्य व एकतेची ताकद ही महाकाय पर्वत उचलू शकते हा संदेश त्यांना द्यावायचा होता याच प्रकारे परमपूज्य गुरुमाऊलींनी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा मल्टीस्पेशालिस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल निर्मितीचा गोवर्धन पर्वत उचलला आहे ज्यास आपल्या सर्व सेवेकरी परिवाराने एक रुपया सहभागातून आधाराचा टेकू लावायचा आहे परमपूज्य गुरुमाऊलींचा हा संकल्प म्हणजे दवा आणि दुवा यांचा संगम असून याद्वारे जनसामान्यांना अत्यल्प दरात वैद्यकीय उपचार व आरोग्य सुविधा प्राप्त करून देणे आहे या अभियानातून मानवतेची सर्वात मोठी सेवा करण्याची सुवर्ण संधी सर्वांना प्राप्त झाली असून आपण यामध्ये सहभागी व्हावे आपण सर्वांनी संकल्प करूया की एकवीस मे दोन हजार एकवीस ते एकवीस मे दोन हजार बावीस या जन्मशताब्दी वर्षात परमपूज्य गुरुमाऊलींनी संकल्पित सर्व अभियानात स्वत सहभागी होऊन इतरांना देखील यामध्ये सहभागी करून घेऊया परमपूज्य गुरुमाऊलींनी संकल्पित असलेले सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल जर मोरेदादांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पूर्णत्वास गेले तर सद्गुरुदादांना की अखिल सेवेकरी परिवाराकडून मोठी आदरांजली असेल सद्गुरू मोरेदादा व परमपूज्य गुरुमाऊलींची ही ज्ञानगंगा अखिल विश्वामध्ये प्रसारित होण्यासाठी श्री स्वामी सेवा मासिक अंक महत्त्वाची भूमिका निभावतो आहे या मासिक अंकामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी या दैनंदिन मानवी जीवनात उपयोगी पडत असतात या मासिक अंकाद्वारे महत्त्वपूर्ण अशी माहिती ही व्यक्तीच्या थेट घरापर्यंत पोहोचत असल्याने जनसामान्यांना याचा चांगला उपयोग होतो आहे आपण सर्वांनी या श्री स्वामी सेवा मासिक अंकाचा प्रचार प्रसार करून जास्तीत जास्त लोकांना कार्याशी जोडण्याचा सत्कार्य करावे आपण सर्व सेवेकरांनी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुगीतेचे पठण मनन चिंतन करून स्वामीसेवेचे हे कार्य देशात परदेशात अधिक गतीने प्रसारित करण्याचा संकल्प करावायचा आहे आणि आपला हा इच्छित संकल्प सिद्धीस नेण्यास परमपूज्य गुरुमावलींचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास सद्गुरु परमपूज्य मोरेदादा जन्मशताब्दी वर्षातील ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाचा तेजोमय प्रारंभ आहे